या तासिकेला आपण उत्क्रांतींच्या पुराव्यांबद्दलची चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, उत्क्रांतीच्या उत्क्रांती म्हणजे सजीवाचा सावकाश होणारा क्रमिक बदल, हे तुम्ही जाणता आहातच. म्हणजे सजीवामधील ही सातत्याने चालणारी अखंड चालणारी प्रक्रिया आहे, पण ती सिद्ध करण्यासाठी काही पुराव्यांची आवश्यकता आहे. आपण मागील तासिकेमध्ये बघितलं की 300 वर्षाचा कालखंड यासाठी लागला गेला. मग या पुराव्यांमध्ये पहिला जो पुरावा आहे, हा पहिला पुरावा आपण या ठिकाणी पाहणार आहोत, त्या ठिकाणी बाह्यरूपीय पुरावा, म्हणजे सजीवाच्या बाह्यरूपावरील पुरावे. आता या ठिकाणी तुम्हाला हे जे प्राण्यांचे तीन चित्र दिसतात, या प्राण्यांच्या तिन्ही चित्रांमध्ये या तिन्ही प्राण्यांच्या प्रजाती वेगवेगळ्या आहेत. प्रजाती वेगवेगळ्या आहे, परंतु या प्राण्यांमधील डोळ्या प्राण्यांच्या कानांचा आकार, त्यांच्या अंगावरील दाट केस, त्यांच्या नाकाचे रचना, नाकपुड्यांची रचना, डोळ्यांची ठेवण, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय निर्देश करतात? स्वाभाविक आहे विद्यार्थी मित्रांनो, की या सगळ्या गोष्टी आपल्याला असं निर्देश करतात की हे सर्व प्राणी एकाच पूर्वजापासून, या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत, याचा अर्थ या प्राण्यांची उत्क्रांती एकाच पूर्वजापासून झाली असावी, याकडे आपला निर्देश जातो. त्याचबरोबर वनस्पतीमध्ये जर आपण बघितलं तर वनस्पतीच्या बाह्यरूपीय पुराव्यांमध्ये त्या ठिकाणी ह्या ज्या तीन वनस्पती असतात, आंबाये, पेरुए आणि चिक्कुए, ह्या ज्या तीन वनस्पती आहे, या तिन्ही वनस्पती आपल्या आजूबाजूला आहेत. आपण या वनस्पतीतल्या पानांचं निरीक्षण आपण केलेलं आहे. जर आपण पानांचं निरीक्षण केलं तर पानांचा आकार, पानांमध्ये असणाऱ्या शिरांचा शिराविन्यास, त्याचबरोबर पानाचा पर्णदेठ, पानांची रचना, ह्या सगळ्या गोष्टी समान आहेत, साम्य दर्शवतं. याचाच अर्थ असा विद्यार्थी मित्रांनो की या तिन्ही वनस्पतींच्या स्पेसिस जरी वेगळ्या असल्या, प्रजाती जरी वेगळ्या असल्या, तरी या ठिकाणी या तिन्ही वनस्पतींमध्ये साम्यस्थळे आहेत. साम्यस्थळे आहेत याचाच अर्थ या वनस्पतीं एकाच समान पूर्वजांपासून उत्क्रांत झाले असावे, याकडे निर्देश होतो. त्याचबरोबर आपण पुढचं पुरावा पाहणार आहोत. यामध्ये पुढचा पुरावा जो आहे हा शरीरशास्त्रीय पुरावा. या ठिकाणी तुम्हाला चार चित्र दिसत पहा. या ठिकाणी मानवी हाताच्या हाडांची रचना आहे, मांजरीच्या पायांतल्या हाडांची रचना आहे, वटवाघळाच्या चर्मपरातल्या हाडांची रचना आहे, आणि समोर शेवटचं जे चित्र दिसतं, या चित्रामध्ये देवमाशाचा पोर आहे. बरं, हे चारही प्राणी वेगवेगळे आहेत. या चारही प्राण्यांमधील या अवयवांचा वापर वेगवेगळा आहे. याचा या चारही प्राण्यांमध्ये या अवयवांचा उपयोग वेगवेगळा आहे, परंतु त्या ठिकाणी या प्राण्यांच्या हाडांची जर आपण रचना बघितली तर हाडांच्या जोडणीमधील साम्य आपल्याला काय दर्शवते, तर या हाडांच्या जोडणीमधील साम्य दर्शवतं की या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत. म्हणजे शरीरशास्त्रीय पुराव्यांमध्ये वेगवेगळ्या प्रजातीतील प्राणी जरी असतील तरी त्यातील हाडांच्या रचनेवर आपण हे सिद्ध करू शकतो की या सर्व प्राण्यांची प्रजाती, या सर्व प्राण्यांची उगम एकाच पूर्वजापासून झाला असावा. हे जे पुरावे आहेत, हे पुरावे उत्क्रांतीच्या पुराव्याला पुष्टी देण्याचं काम करतं.